साताऱ्यातील मातोश्री वृद्धाश्रमातील 23 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची बाधा. साताऱ्यातील मातोश्री वृद्धाश्रमात राहत असलेल्या तब्बल 23 वृद्ध नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढू लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वृद्धाश्रमातील नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तपासणीसाठी दाखल झाले आहे. मातोश्री वृद्धाश्रमातील 18 महिला आणि 5 पुरुषांना कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या ठिकाणी आज 19 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. आज संध्याकाळी अहवाल प्राप्त झालेला आहे, त्याच्यामध्ये 19 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत. सर्वांना तो उपचारासाठी इथंच हे केले का? नाही, या सगळ्यांची मी आत्ता तपासणी केली. यातले 7 जणं आम्ही निवडलेली आहेत की त्यांना थोडंस काही जण कोमॉर्बिड म्हणतो आपण, ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीस अशा पद्धतीचे काही आजार आहेत. काही जणांना थोडी हलकी लक्षणं आहेत, सर्दी, खोकला, ताप, जुलाब या पद्धतीचं काला जशी लक्षणं आहेत, तर त्यांचं वय लक्षात घेता आणि त्यांची कोमॉर्बिडी लक्षात घेता अशा 7 जणांना आम्ही सातारला रेफर करत आहोत. सर, यामध्ये महिला आणि पुरुषांचं प्रमाण कसं आहे? जवळजवळ सारखेच आहेत, दोघे महिला पण आहेत आणि पुरुष पण आहेत. एकूण किती? एकूण इथं 28 लोक आहेत, त्यापैकी 19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. आणि ह्याच्या आधी 4 लोक पॉझिटिव्ह आलेली होती, त्यांना आम्ही इथंच ठेवून त्यांची ट्रीटमेंट केलेली होती, ते आता पूर्णपणे बरे आहेत.